आनंदपूर गाव होतं. गाव खूपच चांगलं होतं. सगळे लोक चांगले होते. प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त राहायचे. गावातल्या चौकाजवळ मुलं खेळत असायची. गावात प्रत्येक वर्षी एक उत्सव व्हायचा, ज्या उत्सवमध्ये खूप सगळ्या स्पर्धा असायच्या. आणि आज त्या स्पर्धेची सुनावणी होणार होती. ऐका ऐका ऐका, या वर्षी गावाच्या वार्षिक उत्सवामध्ये एक नवीन स्पर्धा आयोजित केली गेली आहे, फॅन्सी ड्रेस स्पर्धा. जो जिंकेल त्याला चीफ गेस्टच्या हातातून पुरस्कार मिळेल. आणखी तर आणखी, पुरस्कारामध्ये 10 पोते धान्य, 2 पोते डाळ पण आहे. यामुळे या स्पर्धेमध्ये भाग नक्की घ्या. फॅन्सी ड्रेस स्पर्धा, ती काय असते? एवढे पण माहित नाही का बद्दू? ही ती स्पर्धा असते ज्यामध्ये आपल्याला वेगवेगळे ड्रेस घालायचे असतात. मी ते राजकुमारीचा ड्रेस घालणार. मी पण. आणि तो मीना, तिला काय विचारतेस? तिच्याकडे तर चांगले कपडे पण नाहीयेत. ती काय स्पर्धेमध्ये भाग घेणार? हा, मीनाने तिची फाटलेले कपडे बघितले आणि तिला खूप लाज वाटली. आणि तेवढ्यात मीनाने बक्षिसाबद्दल विचार केला. जर मी ही स्पर्धा जिंकली तर माझ्या घरामध्ये खूप महिन्यांसाठीच राशन येईल. पण माझ्याकडे तर कोणता चांगला ड्रेसच नाहीये. मी आईला विचारते. मीना पळत पळत घरी गेली. तिची आई अनुराधा एक विधवा होती. अनुराधाला शिलाईचं काम येत होतं. यासाठी ती हे काम करून तिचं आणि तिच्या मुलीचं पोट पाळत होती. त्यांची आर्थिक स्थिती खूप खराब होती. आई, मला फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे. आता हे काय नवीन? तुला आपल्या परिस्थितीबद्दल माहिती ना मीना? हो आई, पण बक्षीस 10 पोती धान्य आणि 2 पोती डाळ आहे. यासाठी मी विचार केला की जर मी जिंकले तर खूप महिन्यांसाठीच धान्य आपल्याकडे येईल. आणि खरे तर तुला कपडेही शिवायला येतात. मला कपडे शिवायला तर येतात, पण शिवण्यासाठी आपल्याकडे कपडे कुठे आहेत? माझ्याकडे तर फक्त पांढऱ्या साड्या आहेत. आणि जर त्याच्यातून तुला काही शिवायचं असेल तर मला सांग. मीना विचार करू लागली. पांढऱ्या साडीचा ती कोणता फॅन्सी ड्रेस बनवू शकते? तेवढ्यात तिला एक आयडिया आली. आई, मी परी बनवू शकते. परी तर पांढराच ड्रेस घालते ना? हो, परांच्या ड्रेसवरती खूप सगळ्या सजावटीही असतात, जसे मोती, फूल, चमकी. हे सगळं आपण कुठून आणायचं? तू ड्रेस बनवायला सुरू तर कर, मी काहीतरी नक्की शोधून काढेल. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी मीना खेळत खेळत जंगलात गेली. ती जंगलामध्ये जातच असायची. तिला फुलपाखरांचा पीछा करायला आणि हरणांसोबत खेळायला खूप आवडायचं. आणि असंच ती जंगलाच्या वेगळ्या भागात निघून गेली. ही कोणती जागा आहे? मी पहिल्यांदा इथे कधीच नाही आले. त्या जागी खूप सगळे रंगीबेरंगी फूल होते आणि मधोमध एक मोठं झाडही होतं. वा, हे किती सुंदर आहे. जर मी ह्याला माझ्या ड्रेसवरती लावलं तर? तेवढ्यात अचानक ते झाड बोलू लागलं. नक्की लावू शकतेस. हे कोण बोललं? अरे इथे इथे, मी बोलतोय. मीनाला तिच्या डोळ्यांवरती विश्वास नव्हता. ते झाड बोलत होत आणि त्याचे डोळेही होते. हे कसं होऊ शकतं? होऊ शकते, कारण तू जादुई जंगलामध्ये आहे. मीना, मला माहिती आहे की तुला फॅन्सी ड्रेसमध्ये परी बनायची आणि पुरस्कार जिंकून आपल्या आईची मदत करायची आहे. तुम्ही बोलू शकता? म्हणजे तुम्ही साधारण झाड नाही आहेत, जादुई झाड आहे. मग काय तुम्ही जादूनी परीचा ड्रेस देऊ शकता का? नाही 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 नाही, मी काही परिमा थोडी आहे जी मी जादू करेन. मी तर तुझी मदत करू शकतो. ते कसं? तुला जे फूल पसंत आहे ते तोड आणि नंतर त्यांना आपल्या ड्रेसवर शिवून घेशील. पण फूल तर सुकून जातील ना? अरे हे जादुई फुलं आहेत, कधीच नाही कोमजेल. वाव,
मीनाने लगेच रंगीबेरंगी फूल तोडले. धन्यवाद बोलणाऱ्या झाडा. मला आनंद आहे की मी तुझी मदत करू शकलो. ऑल द बेस्ट. ते सगळे फूल घेऊन मीना घरी गेली. हे बघ मीना, तुझा ड्रेस तयार आहे. आई, सजावटीसाठी मी फूल हे घेऊन आले. फुलांची सजावट? ते तर सुकून जातील. नाही आई, हे जादुई फूल आहेत, त्यांना काहीच नाही होणार. मीनाने एक फूल व्हाईट ड्रेस वरती ठेवलं आणि ते फूल व्हाईट ड्रेस वरती चिटकून गेलं. अशाच पद्धतीने सगळे फूल व्हाईट ड्रेस वरती चिटकून गेले. रंगी बेरंगी फुलांनी हा ड्रेस खूपच सुंदर दिसत होता. वा, हे तर खूपच सुंदर आहे. आई, पण परीची छडी आणि पंख कुठे आहेत? अनुराधाने कपाट उघडलं आणि तिथून तिने पंख आणि छडी काढली, जी तिने पहिलेच बनवून ठेवली होती. संध्याकाळी गावाच्या मैदानामध्ये स्टेज उभारलं होतं. गावातले सगळेच मुलं वेगवेगळ्या वेशामध्ये होते. कोणी राजकुमारी, कोणी जादूगर, कोणी पंडित, तर कोणी डॉक्टर. राधा आणि प्रिया भांडत होते. तेवढ्यात मीना तिचा सुंदर ड्रेस घालून तिथे पोहोचली. तिला बघता सगळेजण आश्चर्यचकित झाले. स्पर्धा चालू झाली. सगळी मुलं स्टेजवर येऊन चालू लागली आणि जजेस त्यांना नंबर देऊ लागली. त्यांनी मीनाला धक्का देऊन पाडायचा प्रयत्न केला. ती पडणारच होती. तेवढ्यात अचानक ती हवेमध्ये अडकली आणि सगळ्यांच्या समोर असली परी आली. परीने तिच्या जादूने मीनाला हवेमध्ये उडवलं. तू चांगली आहेस मीना, आणि चांगल्या लोकांसोबत प्रत्येक वेळी चांगलंच व्हायला पाहिजे. मीनाला सही सलामत खाली उतरवून परीने तिच्यावरती जादुई छडी फिरवली, ज्याने मीराच्या ड्रेसवरती लागलेले सगळे फूल चमकू लागले. प्रेक्षक हे बघून हैरान होते. मीनाच्या ड्रेसची चमक लांब लांब पर्यंत पसरली होती. आता मी जाते. परी जादू करून निघून गेली आणि नंतर जजेसने मीनाला फर्स्ट प्राइज दिलं आणि सोबतच सगळं बक्षीसही. मीना गरीब असूनही फॅन्सी ड्रेस स्पर्धा जिंकली होती आणि सोबतच तिने तिच्या आईची मदतही केली.